त्यानंतर बघूया पुढची एक ब्रेकिंग बातमी. शरद पवारांनी आता रिटायर व्हावं. पुनावाला यांनी शरद पवारांना मित्रत्वाचा सल्ला दिलाय. पवारांचं वय झालंय, त्यांनी आराम करावा असं सायरस पुनावाला म्हणाले. या वयामध्ये पुनावाला ही काम करतात. काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळेंनी हे वक्तव्य केलं होतं. काही लोकांचं म्हणणं आहे की काही लोकांचं वय झालंय, त्याच्यामुळे त्यांनी फक्त आशीर्वाद द्यावे. का बरं आशीर्वाद द्यावे? रतन टाटा साहेबांपेक्षा 3 वर्षांनी मोठे आहेत. आजही टाटा ग्रुप पोट तिरकीनी लढतात. आणि सगळ्यात मोठा कुठला ग्रुप आहे आज देशात? टाटा ग्रुप आहे. रतन टाटांचं वय काय? 86. त्याच्यानंतर सिरम इन्स्टिट्यूट घेतलं का नाही इंजेक्शन? सायरस पुनावालाचं वय काय? 84. साहेबांचे आणि पाटील काकांचे वयाचे आहेत. माझं काय म्हणणं होतं शरद पवारला, का त्याला प्रधानमंत्री व्हायचा 2 वेळेस चान्स होता, ते त्यांनी घालवला. कारण की ते फार हुशार माणूस आहे आणि ते गटीचं लई सेवा करू शकले असते जे त्यांचे चान्स गेला. ते मला जास्त वाटतंय. आता त्या मी बी उमर झाली, त्यांची बी उमर झाली, आता आपण रिटायर